रामकृष्ण मिशन म्हणजेच रामकृष्ण मठ। विवेकानंदांनी 1897 मध्ये कलकत्त्यामधील बेलूर येथे रामकृष्ण आश्रमाची स्थापना केली। त्याचप्रमाणे उत्तरांचल मधील अलमोरा जवळील मायावती येथे रामकृष्ण मठाची स्थापना केली। रामकृष्ण परमहंस हे त्यांचे गुरु होते। त्यांच्या आदर्श तत्वांचा प्रचार करण्यासाठी विवेकानंदांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली। रामकृष्ण परमहंस 1834 ते 1886 हे कालीमातेचे उपासक व पुजारी होते। मुक्ती मिळवण्यासाठी व देवाचा साक्षात्कार होण्यासाठी विविध मार्ग आहे असा त्यांचा ठाम विश्वास होता। त्याकरिता मूर्तीपूजा आवश्यक आहे असे त्यांचे मत होते। रामकृष्ण परमहंस यांचे चिंतन व स्वतःचे सांस्कृतिक व सामाजिक विषय लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वामी विवेकानंदांनी या संघाची स्थापना केली। स्वामी विवेकानंद 1863 ते 1902 कलकत्त्यातील कायस्थ कुटुंबात जन्मले। भारतीय संस्कृतीचा व पाश्चिमात्य चिंतन विषयाचा अभ्यास केला। त्यांच्या गुरूंच्या निधनानंतर 5 वर्ष त्यांनी भारतभर संचार केला। यावेळी भारतातील वास्तव्य समाजाचे त्यांना दर्शन घडले। जातीव्यवस्था, दारिद्र्य शूद्रांना चळण्याचे विविध प्रकार, निरक्षरता, अज्ञान इत्यादींनी त्रस्त असलेल्या भारतीय समाजाला पिळवून मुक्त करण्यासाठी त्यांनी आजीवन अविरत प्रयत्न केले। लोकांना प्रथम शिक्षण द्या, मग सुशिक्षित समाज स्वतः सुधारणा घडून आणेल असे त्यांचे मत होते। अंधारात सापडणाऱ्यांना लोकांना ज्ञान प्रकाशाच्या दिशेने नेणे हेच धर्माचे मुख्य कर्तव्य आहे, नाही तर तो धर्मच नव्हे। गरीब लोकांसाठी जो आत्मा कार्य करत असतो त्यालाच महात्मा म्हणावे, नाही तर दुरात्मा म्हणावे। वेदांताचा मेंदू व इस्लामाचे शरीर यामुळे पुरोगामित्वाकडे आपली वाटचाल होऊ शकते। विवेकानंदाच्या 1893 मधील अमेरिकेच्या शिकागो शहरातील विश्वधर्म संमेलनात केलेल्या भाषणामुळे पाश्चिमात्य लोकांना भारतीय संस्कृतीची महती कळाली। त्याचप्रमाणे 1900 मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या काँग्रेस ऑफ रिलिजियन्स या संमेलनात अमेरिकेतील भाषणाप्रमाणे त्यांनी लोकांना मंत्रमुग्ध करून सोडले। त्यांची भाषणे म्हणजे त्यांच्या राष्ट्रीय विचार प्रणालीचा आरसा आहे। विवेकानंद अमेरिकेला जाण्यापूर्वी 10वे चामराज वडेर यांच्याकडे मैसूरला अतिथी म्हणून गेले होते आले होते। ज्ञान योग, राजयोग, कर्मयोग, भक्तियोग या कृतींची त्यांनी रचना केली। थिओसॉफिकल सोसायटी मूलत या संस्थेची स्थापना रशियन विदुषी मादाम ब्लेवटस्की व अमेरिकेचे कर्नल एम एस ऑलकॉट यांनी केली। यानंतर त्यांनी मद्रास जवळ अडियार येथे 1886 मुख्य कार्यालय सुरू केले। विविध धर्माचा, उपनिषदांचा व विज्ञानाचा तुलनात्मक अभ्यास करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता। माणसाच्या अंतरंगातील अगाध चैतन्य शक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न करणे हा त्यांचा दुसरा उद्देश होता। थिओसॉफिकल सोसायटीने हिंदू धर्म ग्रंथाशी संबंधित उपनिषदे, सांख्ययोग, वेदांताचे तात्विक चिंतन यातील मूल तत्वे घेऊन त्याचा प्रचार केला। या सोसायटीने हिंदू धर्माची पुनरुज्जीवन चळवळ मानले गेले। आयरिश महिला अॅनी बेझंट 1893 मध्ये भारतात आल्यानंतर थिओसॉफिकल सोसायटीच्या चळवळीची लक्षणीय प्रगती झाली। 1893 मध्ये थिओसॉफिकल सोसायटीच्या अनुयायी म्हणून त्या भारतात आल्या। त्यांचा जन्म 1847 लंडन शहरात झाला। अँग्लिक चर्चचे पादरी असणाऱ्या त्यांच्या पतीशी त्यांनी घटस्फोट घेतला व 1889 मधला संस्थेच्या कार्यात स्वतःला झोकून दिले। ही चळवळ हिंदू धर्माची पुनरुज्जीवन चळवळ मानली गेली। त्यांनी हिंदू, बुद्ध, बौद्ध धर्माचा तुलनात्मक अभ्यास केला। भगवद्गीतेचा त्यांनी इंग्लिश भाषेत अनुवाद केला म्हणून त्यांना श्वेत सरस्वती नाव पडले। 1898 बनारस येथे सेंट्रल हिंदू कॉलेज सुरू केले। पुढे मदन मोहन मालवीय त्यांच्या मदतीने त्यांचे 1916 मध्ये बनारस विश्वविद्यालयात रूपांतर झाले। तत्कालीन समस्येवर चर्चा करण्यास व संवाद घडविण्यास न्यू इंडिया व
कॉमनवेल ही वृत्तपत्रे सुरू केली. 1916 मध्ये होमरूल लीग सुरू करून मद्रास प्रांत होमरूल लीगने होमरूल चळवळीस चालना दिली. ॲनी बेझंट या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. होमरूल ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या आयर्लंडमधील लोकांनी आपला राज्यकारभार आपल्याकडेच असावा या हक्कासाठी ही चळवळ सुरू केली. 1916 मध्ये 2 होमरूल लीग अस्तित्वात आल्या. एक टिळकांच्या नेतृत्वाखाली पुणे येथे सुरू झाली व त्यांच्या शाखा महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, केंद्रीय प्रांत, बिरार प्रदेश येथे होत्या. दुसरी होमरूल लीग चळवळ ॲनी बेझंटच्या नेतृत्वाखाली मद्रास येथे सुरू झाली. टिळकांनी मराठा केसरी ही वृत्तपत्रे सुरू केली. तसेच ॲनी बेझंट यांनी न्यू इंडिया, कॉमनवेल्थ व यंग इंडिया ही वृत्तपत्रे सुरू करून या चळवळीचा प्रचार केला.